पब्लिक टीवी आपकी आवाज। लोकसभा चुनाव को लेकर कर्नाटक में भी बिगुल तेजी से आगे बढ़ रहा है। आज सुनीता चौहान सरकार की पूर्व मंत्री के द्वारा अपना पर्चा दाखिल किया गया और क्षेत्र की जनता पर भरोसा जताया गया। इस दौरान गृह मंत्री एमबी पाटिल ने भी मीडिया से बातचीत की और कहा कि भाजपा सरकार पर जमकर हमला बोला। उन्होंने कहा कि मोदी ने सरकार बनाने के बाद कोई भी वादा पूरा नहीं किया, 2 लाख रोजगार सृजन और काले धन के दावे भी झूठे निकले। मोदी के नेतृत्व वाली सरकार में आश्चर्य नहीं है कि किसानों का कर्जा माफ नहीं हुआ, इस पर किसी को भी आश्चर्य नहीं होना चाहिए। मोदी भरोसे को गाड़ी हंतु 15 लक्ष एल अकौंटे हाक्ती अंत 2 कोटि उद्योग सृष्टि रैतर साल अच्छे दिन आयोग गोतल आश्वासन को 15 लक्ष पैसा 15 पैसा बर उद्योग सृष्टि आगे साल मना आगे नोट ब्यान GST जन इवतु होरटे साहेब हेदे भ्रम नडसकोंडिदारे ಇವತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಜನಕ್ಕೆ ಬದಲಾವಣೆಯನ್ನು ಬಯಸಿದ್ದಾರೆ. ಬಿಜೆಪಿ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳಾದಂತ ಮಾಜಿ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವರು ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸುವುದನ್ನು ಕಳೆದ ತಾವು ನೋಡಿದಿರಿ. ಇಂದು ಸಹೋದರಿ ಶ್ರೀಮತಿ ಸುನೀತಾ ದೇವಾನಂದ್ ಚವಾಣ್ ಅವರು ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಕೆ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತ ನೋಡಿದಿರಿ. ಬಹುಶಃ ಅದರ ಒಂದು 20 ಪಟ್ಟು ಇವತ್ತು ಜನ ಇಲ್ಲಿ ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಸ್ವಯಂ ಪ್ರೇರಿತವಾಗಿ ಇವತ್ತು ಸರ್ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದಾರೆ ನಾವು ಕಂಡಿದ್ದೀವಿ.